नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील सामान्य विज्ञान विषयातील प्रकरण पहिले सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की पृथ्वीवर अनेक सजीव आहेत, त्यामध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. मग एवढ्या सजीवांची निर्मिती पृथ्वीवर कशी झाली असेल? तर सुरुवातीला एकपेशीय सजीवांची निर्मिती समुद्रामध्ये झाली आणि त्यामध्ये बदल होऊन उत्क्रांती होऊन बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली आणि पृथ्वीवरील या सजीवांमध्ये त्यांचे भौगोलिक प्रदेश म्हणजेच अधिवास, अन्नग्रहणाच्या पद्धती, संरक्षणाच्या पद्धती अशा विविध कारणांमुळे त्या सजीवांमध्ये त्या त्या भागानुसार अनुकूलन होत गेले आणि हे अनुकूलन होत असताना एकाच जातीच्या सजीवांमध्ये बदल होत गेले. उदाहरणार्थ, एकाच भागातील लोकांमध्ये त्यांच्या रंगामध्ये, केश रचनेमध्ये बदल दिसून येतो. 2011 गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यांमध्ये मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. मग अशा पद्धतीने पृथ्वीवर सजीवांच्या हजारो जाती तयार झाल्या. मग विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी काय करावे लागेल? तर या मोठ्या संख्येने असणाऱ्या सजीवांना लक्षात ठेवण्यासाठी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटांमध्ये विभागणी करण्याची गरज आहे आणि त्यानुसार सजीवांमध्ये त्यांच्या लक्षणांमध्ये साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट तयार करण्यात आले. या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात. आता जैविक वर्गीकरण करण्याचा अनेक शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला. त्यामध्ये पहिले शास्त्रज्ञ कार्ल लिनियस यांनी सजीवांचे 2 गटामध्ये विभाजन केले, प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी. प्राण्यांमध्ये सर्व प्राण्यांचा समावेश होतो, वनस्पतीमध्ये सर्व वनस्पतींचा समावेश होतो. त्यानंतर हेंकेल यांनी सजीवांचे 3 गट केले, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राण. प्रोटिस्टामध्ये सर्व एकपेशीय सजीवांचा समावेश होतो. त्यानंतर चार्टन यांनी सजीवांचे 2 गट केले, आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकी सजीवांमध्ये केंद्र व इतर पेशंगके दिसत नाही. दृश्य केंद्रकी सजीवांमध्ये केंद्र व इतर पेशंगके हे सुस्पष्ट दिसतात. त्यानंतर पॉपलॅन यांनी सजीवांचे 4 गट केले, त्यामध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. मोनेरा गटामध्ये सर्व एकपेशीय जीवाणूंचा समावेश होतो. आणि त्यानंतर रॉबर्ट हार्डिंग विटकर यांनी सजीवांचे 5 गट केले आणि हे वर्गीकरण करण्यासाठी विटकर यांनी काही निकष विचारात घेतले. ते निकष आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.